ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव. आज तासगावचा ऐतिहासिक 241वा रथोत्सव असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा रथोत्सव होऊ शकला नाही. प्रशासन व तासगाव गणपती पंचायतन यांनी आवाहन केल्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना या विसर्जन मिरवणुकीत प्रवेश दिला नाही. गणपती पंचायतनचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांच्याबरोबर पैलवान, महाजन, हिंगमिरे पुजारी हे मानकरी त्यावेळी उपस्थित होते. यांच्या व्यतिरिक्त मंदिरात कुणालाही परवानगी नव्हती. मिरवणुकीची सुरुवात झाली त्यावेळी नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत व पावसाने. एका ओपन जीपमधून श्रींची पंचधातूची 221 किलोची मूर्ती त्यांचे वडील काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता. एक DYSP, एक पोलीस निरीक्षक, 6 PSI व 67 पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर 2 RCP ट्रॅकिंग व्हॅन, 30 होमगार्ड व 1 बॉम्बस्कॉड पथक तैनात करण्यात आलं होतं. तरीसुद्धा नागरिक रस्त्याच्या दुतर्फा आपापल्या घराच्या गॅलरीतून गर्दी करून मोर्या मोर्याचा गजर करताना दिसत होते. मात्र यंदाच्या वर्षी दिवांची खोबरं ही हाक ऐकू आली नाही. माझं नाव आहे संकेत पाटील. आज आपण ज्या ठिकाणी उभं आहे ते ऐतिहासिक पाठीमागे दिसते ते तासगावचं गणेश मंदिर. दरवर्षीप्रमाणे इथं 241वा यावर्षीचा रथोत्सव आहे, पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळं हा 241वा रथोत्सव आज पार पडणार नाही. त्यासाठी साध्यापणानं पंचायतन आणि प्रशासनाच्या वतीनं साध्यापणानं आज मिरवणूक या रस्त्यावरून काढण्यात येणार आहे. तसंच प्रामुख्यानं तासगावचा रथोत्सव हा 3 वेळा बंद पडलेला आहे. एकतर 1942 साली स्वातंत्र्य लढा असल्यामुळे इंग्रजांनी परमिशन दिली नव्हती, तर 1972 साली दुष्काळ आणि रथोत्सव मोडकळीस आला होता, त्यामुळे दुसऱ्यांदा रथोत्सव झाला नव्हता. आणि हा तिसऱ्यांदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा रथोत्सव साधेपणाने साजरा केला जातो आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 96 फूट उत्तुंग असा गोपूर व उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. मराठा साम्राज्याचे पेशवेकालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी 1979ला या ऐतिहासिक रथोत्सवाची सुरुवात केली होती. संकेत पाटील, तासगाव. मी तर सुरुवातीपासूनच ठरवले बघ एकच ग्रुप ठेवायचा, PCM. जर दोन्ही ग्रुप ठेवले तर स्कोर नाही करता येणार, आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू PCM ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये ना 10 ते 15 मुलं असे आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला.